नमस्कार मित्रांनो, मी इन्व्हेस्ट मराठी भाऊ. आपण पाहत असतो डेली निफ्टी आणि बँक निफ्टीचे प्रेडिक्शन. मित्रांनो, आजसाठी आपण काय प्रेडिक्शन केले होते बँक निफ्टी आणि निफ्टीचे ते पाहूयात. सर्वात प्रथम निफ्टी बँकसाठी आपण सपोर्ट पॉईंट मांडला होता 39,273. तर आज मार्केट त्या सिच्युएशनपर्यंत तिथपर्यंत आलंच नाही, ओके, म्हणजे तिथपर्यंत खाली डाऊन झालंच नाही. त्यानंतर जर मार्केटचा आज गॅप अप ओपनिंग झाला आणि गॅप अप ओपनिंग नंतर रेझिस्टन्स पॉईंट 39,515 हा मार्केटचा एक रेझिस्टन्स पॉईंट मांडला आहे आणि हा रेझिस्टन्स पॉईंट या ठिकाणी स्ट्रॉंग आपल्याला दिसण्यात आला आहे. ज्यावेळेस तो ब्रेकआउट दिला एक प्रॉपर, या ठिकाणी सेकंड ब्रेकआउट दिला आहे, पहा 39,687. ज्यावेळेस हा प्रॉपर ब्रेकआउट भेटला आहे त्यावेळेस नेक्स्ट टार्गेट होतं 39,908 इथपर्यंत. ही आपल्याला निफ्टीची एक प्रॉपर पद्धतीने मुवमेंट पाहायला भेटलेली आहे. निफ्टी बँकची सेम मुवमेंट्स आपल्याला 39,515 पण पाहायला भेटलेली आहे का, 39,515 ते 39,687 ज्यावेळेस या ठिकाणी हा जो ब्रेकआउट दिला गेला आहे या ब्रेकआउटला निफ्टीने मुवमेंट अशा पद्धतीने दिलेली आहे. निफ्टी बँकने मुवमेंट अशा पद्धतीने दिलेली आहे. नेक्स्ट आपण पाहतोय निफ्टीसाठीची मुवमेंट. हा जो रेझिस्टन्स पॉईंट आहे या ठिकाणी निफ्टी जवळजवळ ओपन झाली होती आणि निफ्टी त्यानंतर त्या सपोर्ट म्हणजे स्ट्रॉंग रेझिस्टन्स झोनपासून डाऊन झाली आणि प्रॉपर जो सपोर्ट झोन आहे 17,012 या ठिकाणी टच झाली. त्यानंतर परत ती कुठपर्यंत गेली 17,069 आणि 17,069 नंतर 1, 2, 3, 4 म्हणजे हा प्रॉपर रेझिस्टन्स झोन मार्केटचा बनला या ठिकाणी आणि या ठिकाणी मार्केट कंटिन्यू काय राहिलं, कॉन्स्टंट राहिलं. त्यानंतर थोडं रिट्रेस होऊन हा प्रॉपर ब्रेकआउट दिला आहे या ठिकाणी. हा कुठल्या लाईनला दिला आहे, 17,069 म्हणजे आपण 17,069 ते 65 दरम्यान लाईन मारली होती. तो ब्रेकआउट भेटल्यानंतर मार्केटनी कंटिन्यू ग्रो साईड दिलेली आहे, अपसाईड दिलेली आहे आणि जे टार्गेट आपण मांडलं होतं ते टार्गेट होतं 17,125 ते त्या ठिकाणी अचीव केलेलं आहे. हे होतं निफ्टी आणि बँक निफ्टीचं प्रिडिक्शन आजसाठी जे आपण काल ड्रॉ केलं होतं. आता आपण पाहणार आहोत उद्यासाठी निफ्टी बँकचं प्रिडिक्शन कशा पद्धतीने असू शकतं. तर सगळ्यात पहिल्यांदा एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आपण आत्ता मार्केटमध्ये ड्रॉ करतो आहे निफ्टी बँकसाठी, तो आहे 39,773. आज खूप दिवसानंतर मार्केट चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह साईडला ओपन पण झाले आणि त्याने डिरेक्शन पण कंटिन्यू पॉझिटिव्ह साईडला दिलेली आहे. असंच डेली प्रेडिक्शन्स पाहण्यासाठी जर तुम्ही इन्व्हेस्ट मराठी भाऊ चॅनलवर फर्स्ट टाईम आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला तर तो लाईक करायला विसरू नका. या ठिकाणी हा जो फर्स्ट झोन आहे सपोर्ट झोन 39,780 हा सपोर्ट झोन झाला आणि स्ट्रॉंग रेझिस्टन्स झोन झाला 39,973. ज्यावेळेस 39,473, आता पहा हे जे दोन पॉईंट आहेत 39,773 ते 973 39,773 ते 39,973 आता ही जी लाईन आहे हा भरपूर मोठा गॅप आहे. या ठिकाणी एवढं कंटिन्यूअस व्हॉलाटाईल राहील असं नाही, तर आपण एक या ठिकाणी जो एक झोन आहे प्रॉपर हा जर तुम्ही हा जुना एक सपोर्ट आहे या ठिकाणी कॅल्क्युलेट जर केला तर हा जो प्रॉपर झोन आहे याच्या गॅप ऑफ निफ्टी जर ओपन झाली 39,973 वरती तर मार्केट काय करील, कंटिन्यू 40,138 ते 40,331 पर्यंत फॉलोअप मार्केट कंटिन्यू करू शकतं. इनकेस जर ब्रेकआउट दिला तर रिट्रेसमेंटचं प्रमाण थोडं कमी राहील पण राहील, ओके. देन नेक्स्ट पॉईंट ऑफ मुवमेंट निफ्टीचा काय असू शकतो, तर या ठिकाणी जर निफ्टी बँक निफ्टी बँक ओपन झाली तर हा जो पॉईंट आहे 39,973 ते 773 याच्यामध्ये जो मेन झोन आता मी या ठिकाणी ड्रॉ केला आहे, कुठला झोन ड्रॉ केला आहे, एक मेन झोन, तो झोन मी तुम्हाला आता शो करतो आहे, ओके. हे दोन पॉईंट आहे 773 ते 867 ही 100 पॉईंट बँक निफ्टी बँक काय करू शकते, ही जी मुवमेंट आहे एवढ्या मुवमेंटमध्ये कॉन्स्टंट राहू शकते. आणि जर 773 ब्रेक केला निफ्टी बँकला, 773 जर ब्रेक केला तर कंटिन्यू काय करणार आहे ती डाऊन साईड, ओके. पण आता मार्केट डाऊन साईडला जाईल पण एक त्याचा जो मेन सपोर्ट आहे तो कुठपर्यंत 773 आणि 773ला जर तोडलं मार्केटने तर 635 मग 635 हा सपोर्ट झोन होऊन मार्केट परत रिट्रेस होऊ शकतं अपसाईडला. मग त्यावेळेस आपण अपसाईडला एंट्री करणं कसं गरजेचं आहे ना, अपसाईडला स्ट्रिक्ट कशा पद्धतीने फॉलोअप घेणं गरजेचं आहे ते पण तितकंच महत्त्वाचं आहे निफ्टी बँकमध्ये. सेम मुवमेंट आपण पाहूयात बँक निफ्टीसाठी, नक्की निफ्टीसाठी कशा पद्धतीने आहे. तर आता निफ्टीमध्ये आपण फर्स्ट पॉईंट पाहू, एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे 17,082 ते 17,128 म्हणजे 40 पॉईंटचा
हा कन्सॉलिडेट झोन राहू शकतो, म्हणजे या ठिकाणी जर मार्केट ओपन झालं तर मार्केट कॉन्स्टंट राहू शकतं. ओके, ही झाली कॉन्स्टंट झोन. पण इनकेस मार्केट जर कॉन्स्टंट झोनमध्ये ओपन नाही झालं, मार्केट गॅप अप ओपन झालं, जोपर्यंत ब्रेकआउट भेटत नाही 17128 ते 17082, 17128 ब्रेकआउट भेटला आपण एंट्री करू शकतो अपसाईडसाठी. ओके, अपसाईडचं टार्गेट काय आहे? पहिलं 17171 आणि सेकंड 17207. सेम मुवमेंट डाऊन साईडला होऊ शकतं. जर डाऊन साईडला झालं तर निफ्टीची मुवमेंट आहे 17082 पासून 17046 आणि 17046 पासून 17016. म्हणजे निफ्टी किती डाऊन येऊ शकते? 17016 हा सपोर्ट झोन जर सापडला स्ट्रॉंग निफ्टीला, तर निफ्टी याच्या खाली यायचा प्रयत्न करणार नाही. कॉन्स्टंट लक्षात ठेवा, 17046 जरी 17082 तुटला तर 17046 हा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. इथनं मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. मग आता निफ्टीसाठीचा मेन पॉईंट काय? आपला 17128 आणि 17082. जर 82च्या खाली गेला तर पुट आणि 128च्या वरती गेला तर कॉल. ही आपली मुवमेंट राईट. ओके, हे होतं प्रिडिक्शन मित्रांनो उद्यासाठी निफ्टी आणि बँक निफ्टीचं. थँक्स तुम्हाला इन्व्हेस्ट मराठी भाऊ आणि टीमकडनं व्हिडिओ पाहिल्याबद्दल.